कवठे मंगळा तालुक्यातील शिरढोण मध्ये स्थानिक टोल मुक्ती संघर्ष समितीच्या वतीने टोल माफीसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। बोरगाव टोल नाका परिसरातील 20 किलोमीटर परिघातील गावांना टोल मुक्ती देण्याची मागणी यावेळी करण्यात आलेली आहे। कवठे मंगळा तालुक्यातील शिरढोण मध्ये स्थानिक टोल मुक्ती संघर्ष समितीच्या वतीने टोल माफीसाठी रास्ता रोको आंदोलन। बोरगाव टोल नाका परिसरातील 20 किलोमीटर परिघातील गावांना टोल मुक्ती देण्याची मागणी। कवठे मंगळा तालुक्यातील शिरढोण मध्ये रत्नागिरी नागपूर महामार्गावर स्थानिक टोल मुक्ती संघर्ष समितीच्या वतीने टोल माफी आणि अन्य मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आला। रत्नागिरी नागपूर महामार्गावर असलेल्या बोरगाव टोल नाका परिसरातील 20 किलोमीटर परिघातील गावांना टोल मुक्ती मिळावी या मागणीसाठी हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। महामार्गावर जवळपास अर्धा तास रास्ता रोको करण्यात आल्यानं दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती। अखेर हायवेच्या याबाबत वरिष्ठासोबत एक बैठक आयोजित करून त्या बैठकीत तोडगा काढू असं आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन माघारी स्थगित करत हायवे मोकळा करून देण्यात आला। या हायवे लगतची आणि बोरगाव टोल नाक्याजवळील शिरढोण अलकुड एम नरसिंहगाव मळणगाव खरशिंग देशिंग कुचीसह अन्य गावातील नागरिकांचा सतत या टोल नाक्याजवळील भागात शेतीच्या कामानिमित्त वावर असतो, त्यामुळे या गावातील नागरिकांना टोल मुक्ती करावी आणि या हायवेवरील काही रस्त्याचे रखडलेली खड्डे पडलेली कामे पूर्ण करावीत आणि काही रखडलेली उड्डाणपुलाची कामे देखील तात्काळ करावीत अशी मागणी या रास्ता रोकोच्या माध्यमातून करण्यात आलेली आहेत। स्थानिक टोलमुक्ती संघर्ष समितीच्या वतीने आज शिरढोण येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले। यामधील ज्या मागण्या होत्या त्या जे बोरगाव येथे जो टोल नाका आहे तो टोल नाका त्या टोल नाक्याच्या 20 किलोमीटर परिघातील संपूर्ण गावांना ते मग मिरज तालुक्यातील असतील तासगाव तालुक्याचे असतील किंवा कवठे मंगळा तालुक्या असतील संपूर्ण गावांना तो टोल फ्री झाला पाहिजे। त्यामध्ये पास वगैरे कसलेही दिले गेले नाही पाहिजेत। त्याचबरोबर शिरढोण येथील आगरी नदीवरती जो काही रस्ता आहे तो जुना पूल आहे त्यामध्ये गुडघ्यावर खड्डे पडलेले आहेत। त्या रस्त्यावरून लहान मुले शाळेला जातात अक्षरशः पावसामध्ये जर चालणं शक्य नाही। त्याचबरोबर अनेक वेळा अपघात झालेले आहेत। शिरढोणच्या आगरी नदीवरील दोन्ही बाजूला नवीन पूल झाला पाहिजे सर्व्हिस रोडवरती, त्याचबरोबर नरसिंहगावचा सर्व्हिस रोड झाला पाहिजे, त्याचबरोबर खरशिंग फाट्या येथील उड्डाण पूल झाला पाहिजे, विठ्ठलवाडी येथील उड्डाण पूल झाला पाहिजे व कुच्ची येथील सर्व्हिस रोडलगतचे जे काही रस्ते असतील ते पूर्ण झाले पाहिजेत। हायवेलगतची संपूर्ण कामे पूर्ण झाली पाहिजेत। त्याचबरोबर नावांचे फलक कुठेही लावण्यात आलेले नाहीत, तर हायवेवरती आतील गावांच्या हायवेच्या आतील जे गावं आहेत ते अनेकजण चुकून पुढे जातात, तर त्या गावांचे नावांचे सर्व संपूर्ण गावांचे फलक या हायवेवरती तातडीने लावले पाहिजेत। आणि प्रमुख मागणी जी काही 20 किलोमीटर परिघातील टोल नाक्याच्या त्यामध्ये जे टोल नाका हा फ्री झाला पाहिजे अशा पद्धतीची मागणी घेऊन आज चक्काजाम आंदोलन करण्यात आले। यामध्ये NHAI चे सोलापूरचे NHAI चे कोल्हापूरचे अधिकारी ते उपस्थित राहिले होते। ह्या सर्व अधिकाऱ्यांनी उद्याच्याला कलेक्टर ऑफिसच्या दालनामध्ये उद्या 12 वाजता आमच्या शिष्टमंडळाबरोबर बैठक लावलेली आहे आणि त्यामध्ये पुढला निर्णय ठरेल आणि त्या निर्णयानुसार पुढल्या आंदोलनाची दिशा ठरवण्यात येईल। माझं नाव चंद्रकांत भरडे, मी साईट इंजिनियर म्हणून या पदावर काम करतो NHAI PIU कोल्हापूर येथे आणि आज रोजी इथे शिरढोण येथे टोल माफी संदर्भामध्ये स्थानिक लोकांनी आंदोलन केलेलं होतं, तर त्या संदर्भामध्ये आपण वरिष्ठांची बैठक उद्या दुपारी 12 वाजता कलेक्टर ऑफिस कार्यालय सांगली येथे आयोजित करण्यात आलेली आहे। त्या संदर्भामध्ये आपण सर्वांनी उपस्थित राहून तिथे आपण चर्चा करावी आणि पुढील आपण त्याबाबत पुढील निर्णय आपण तिथे सांगू। जोपर्यंत बैठक होत नाही तोपर्यंत इथले टोल वसुली चालूच ठेवणार आहे, काय करणार आहे? तसं काय तसं माफीचा वगैरे हा जो विषय आहे तो नियमानुसारच आहे। जे भारत राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण हे वाहतूक मंत्रालयाने जे निर्देश दिलेले आहेत त्या निर्देशानुसारच टोल वसुली किंवा टोल आकारणी त्या भागासाठी केली जाते, त्यामध्ये सध्या तरी कुठली सूट दिली जात नाही। हा महामार्ग बनवताना जे नियम पाळायला हवे तुम्ही ते कुठे पाळलेलेच नाही, झाडांच्या बाबतीत फार प्रचंड दुर्लक्षपणा केलेला आहे, याचे कारण काय? सुरू झालंय पण झाडे एकही दिसत नाही। आता हे आपण काम करताना सगळे जे आपल्या जे कॉन्सेशन ॲग्रीमेंट्स होते 3-4 सेक्शनमध्ये काम झालेलं आहे, जसं सांगली ते बोरगाव, बोरगाव ते वाटंबरे, वाटंबरे ते मंगळवेढा आणि मंगळवेढा ते सोलापूर, असं 4 टप्प्यामध्ये हे काम पूर्ण झालेलं आहे। त्यामध्ये अजूनही काही त्रुटी असतील तर ते आता जसं ट्री प्लांटेशनचं आम्ही एक
कॉन्सेशनरी ने अगोदर झाड वगैरह लावलेली आहेत, काही त्यामधली काही जगलीत काही मृत अवस्थेत आहेत किंवा काही ठिकाणी अजून लावायचं काम चालू आहे आणि ते काम या पावसाळ्याच्या पूर्वी आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया. सगळे कुठे लावले होते जिथे मूळ झाले थांबा, आपल्याकडे सगळे डिटेल्स आहेत, मी तुम्हाला त्याची प्रत सादर करतो. तुम्हाला पाहिजे असेल तर अशा पद्धतीच्या फुलाझाडाचे मेडियन मेडियन प्लांटेशन मेडियन प्लांटेशन आपलं पूर्ण झालेलं आहे आणि जे ॲव्हेन्यू प्लांटेशन आहे त्यामध्ये पण आपण बऱ्याच ठिकाणी प्लांटेशन केलेलं आहे, त्याची आकडेवारी आता माझ्याकडे झाडांना या ठिकाणी महामार्गावर परवानगी आहे का? झाड कोणत्या जे नियमानुसार ज्या नियमानुसार जे IRC त्याचे गाईडलाईन्स आहेत, IRC SP 229 हे ह्याच्यासाठी आहे ट्री प्लांटेशनसाठी आणि त्यानुसारच आपण सगळे हे करतो. त्याच्या व्यतिरिक्त त्याच्यानुसारच आपण सर्व हे झाड वगैरे लावण्याची जी कारवाई आहे ती केलेली आहे. दिशादर्शकमध्ये जो की अक्षम्य हलगर्जीपणा दिसून येतो, 7-7 लोकांचे मृत्यू होतात फक्त दिशादर्शक नसल्यामुळे. आपण जे कोण आहे ज्या आपल्या ज्या याच्यामध्ये कॉन्सेशन ॲग्रीमेंटमध्ये ज्या ज्या जंक्शन्स किंवा जे जे ठिकाणचे आपले हे होते सर्व ठिकाणी आपण लावलेले आहेत. काही अजून असे काही निदर्शनं येत आहेत की एका दुसऱ्या गावाचं राहिलेलं आहे तर ते आपण ते गावाचे नाव वगैरे नामफलक आपण लावण्याची हे कारवाई आपण करून घेऊ, त्याच्यात काय वेळ नाही. आणि सेफ्टी रोड सेफ्टी हा सध्या म्हणजे आमच्यासाठी पण हा सर्वोच्च पॉईंट आहे. आम्ही रोड सेफ्टीच्या दृष्टीनं ज्या काही त्रुटी आम्हाला निदर्शनात येत आहेत त्या आम्ही दूर करू काय त्याच्यामध्ये. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.